नमस्कार, मी नम्रता वावे. आपण पाहता एबीपी माझा. गणेश विसर्जन मिरवणूक हा आपल्या राज्यातला एक महत्वाचा सोहळा. आता गेल्या काही वर्षात या विसर्जन मिरवणुकीचं पारंपरिक आनंदाच्या स्वरूपाचा हळूहळू ऱ्हास होऊन त्याची जागा कर्णकर्कश आवाज आणि धिंगाणा करणाऱ्या गाण्यांनी घेतलेली आहे. डीजेच्या तालावरती धटिंग डान्स करणाऱ्यांनी विसर्जन मिरवणूक लांबवायला सुरुवात केली. या उत्सवाला कुठेतरी नाही म्हणा का होईना, पण बीभत्सतेची एक किनारी यायला लागलेली आहे. यावर कुठेतरी अंकुश बसावा आणि या सगळ्या उत्सवाची कर्णकर्कश आवाजातून सुटका व्हावी यासाठी सरकारने डीजे डॉल्बी यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि ती न्यायालयात ठामपणे मांडली. न्यायालयाने सरकारची बाजू लावून धरत डीजे डॉल्बीवरची बंदी कायम ठेवली. मात्र कालच झालेल्या या विसर्जन मिरवणुकीत काही जणांनी न्यायालयाचा हा निर्णय धाब्यावर बसवून डीजेचा दणदणाट केलाच. त्यात राजकारण्यांचा पाठिंबा सुद्धा होता. मग असा धिंगाणा करणाऱ्या या मंडळांना हद्दपार का करू नये हा प्रश्न उपस्थित होतोय. आणि त्याचवर आम्ही चर्चेच्या माध्यमातून हस्तक्षेप करतोय. आणि या चर्चेसाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे, डीजे असोसिएशनचे अध्यक्ष संजय कोदे आपल्यासोबत आहेत, डीजे विरोधी काम करणारे डॉक्टर महेश बेडेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत, आणि पुण्यातील एक सजग नागरिक विनायक पाचलक, ज्यांनी कालच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये स्वतः डीजे आणि अशा मशीन्सच्या समोर जाऊन ते किती डेसिबल त्यातनं आवाज होतोय याची नोंद केलेली होती, ते आपल्यासोबत आहेत. खरं तर भाजपचे नगरसेवक नाशिकचे मच्छिंद्र सानप यांना आम्ही निमंत्रित केलं होतं, कारण सानपांच्याच मंडळामध्ये डीजे वाजला, हाणामारी झालेली आहे, स्वतः मच्छिंद्र सानप त्यामध्ये नाचत होते अशी दृश्य आहेत. तर त्यांना आम्ही चर्चेसाठी निमंत्रित केलं होतं, त्यांनी होकारही दिला होता, मात्र ऐन वेळेला ते काही फोन उचलत नाही आहेत. आता ते चर्चेत सहभागी झाले तर त्यांचं स्वागत असेलच. सुरुवातीलाच आपण जाऊया पुण्याला विनायक पाचलक यांच्याकडे. विनायक, कालच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही काय निरीक्षण नोंदवली? काल संध्याकाळी साधारणतः 9 ते 12 आम्ही पुण्यातल्या मिरवणुकीमध्ये चालत फिरलो, जवळपास 7 किलोमीटर. यावेळेला आम्ही एक प्रयोग असा केला की आमच्या मोबाईलमधील डेसिबल मोजणारं यंत्र त्यावेळी चालू ठेवलं आणि त्यावेळी एकूणच काय काय नक्की डेसिबलचे प्रकार घडतात ते आपण पाहिले. तर एकूणच या 3 तासांमध्ये 80 डेसिबल हा कमीत कमी आवाज होता, तर तब्बल 123 डेसिबल हा जास्तीत जास्त आवाज होता. या 3.5 तासाचा ऍव्हरेज डाटा अनालिसिस केलं तर 105 डीबीच्या आसपास आपण होतो. ढोल ताशांचा मॅक्सिमम आवाज हा साधारणतः 115 डेसिबल होता. तर जेव्हा डॉल्बी किंवा डीजे सिस्टीमच्या जवळून आम्ही गेलो त्यावेळी त्यांचा आवाज हा साधारणतः 123 डेसिबलच्या पर्यंत पोहोचला. आम्ही मग काय केलं की दोन्हीचा ऍव्हरेज काढलं की साधारणतः 10-10 मिनिटं दोघांच्याही समोर थांबलो, कारण की आवाजांचे व्हेरिएशन्स असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचं वादन, वेगवेगळ्या प्रकारची गाणी वाजतात. तर ढोल ताशांच्या इथं ऍव्हरेज तर 103 ते 104 डीबीच्या आसपास आलं, तर डीजेच्या इथं तो आवाजाचा जो टप्पा होता तो साधारणतः 110 ते 113 डीबी यांच्यामध्ये राहिला, कारण सतत वेगवेगळ्या प्रकारची गाणी वाजत असतात. याशिवाय आम्ही डीजेच्या जास्त जवळ जाऊ शकलो नाही, कारण एकतर गर्दी खूप होती आणि रस्त्याच्या समोरच्या बाजूला थांबून जवळपास 40 फूट अंतरावरून आम्ही निरीक्षण नोंदवली. पण ढोल ताशाच्या वेळेला मात्र आम्ही त्याच्या 10 फूट जवळ जाऊन निरीक्षण नोंदवली. या सगळ्यात एकूणात असं लक्षात आलं की साधारणतः 100 डेसिबलच्या वर ऍव्हरेज आवाज या कालावधीत जातो, मग तो डीजेचा थोडासा जास्त आवाज राहतो पण तो सतत राहतो, म्हणजे त्याच्यात व्हेरिएशन राहत नाही. ते एक गाणं 5-7-10 मिनिटं वाजत राहतं, त्यामुळे तो डेसिबलचा आकडा हा 110 ते 115 च्या आसपास राहतो. हे सगळं करायचं प्रमुख कारण एकच होतं की चर्चा खूप होती आहे, पण नक्की ग्राउंड रियालिटी काय आहे हे स्वतः समजून घेणं, आणि जोपर्यंत आपण जाणीव जागृती किंवा स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत नक्की याचे फायदे तोटे किंवा दुष्परिणाम काय आहेत हे आपल्याला समजून घेता येणार नाहीत, या दृष्टीने आम्ही हा काल संध्याकाळचा प्रयोग केला. बर, संजय कोदे, आता तुम्ही स्वतः ही आकडेवारी त्यांची ऐकलेली आहे. त्यांनी मोबाईल मधला डिव्हाइस युज केलेला होता, जे ऍक्च्युअल डिव्हाइस युज करतात त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन असू शकतात, मात्र साधारण तेवढ्या डीबी पर्यंत जाणारा हा आवाज आहे. बरं, यामध्ये ढोल ताशांवरती न्यायालयाने बंदी घातलेली नाहीये, मात्र डीजे डॉल्बी वापरण्यावरती बंदी घातलेली होती, तरी अट्टहास का आहे हा? का न्यायालयाच्या निर्णयाचं आपण अवमान करायचा? मॅडम, सर्वप्रथम माझ्याकडे कोर्टाची कॉपी आहे, त्याच्यावर डीजे बंदी असं दिलेलंच नाहीये. आपली ही कुठली जी गोष्ट आहे ही अजून सध्या तरी न्याय प्रविष्ट आहे. कोर्टाने अजून 4 आठवडे मागितले, पण न्यायालयाने मिरवणुकीमध्ये डीजे वाजवायला परवानगी दिलेली नव्हती. मी अजून निर्णयच झाला नाही ना मॅडम, निर्णय राखून ठेवलेला आहे, तोपर्यंत त्यांनी ही मर्यादा घातलेली. मला म्हणायचं काय मॅडम की निर्णय कशासाठी एवढा राखून ठेवतात? गणपती विसर्जन जर तोंडावर आहे तर निर्णय पटकन देऊन टाकावा ना.
कशासाठी राखून ठेवतात तो न्यायालयाचा प्रश्न आहे, पण न्यायालयाने तो राखून ठेवलेला आहे आणि तोपर्यंत त्यांनी बंदी घातलेली आहे, तर मान्य आहे तुम्हाला? नाही, बंदी नाहीच आहे ना मॅडम. जोपर्यंत कुठल्याही गोष्टी सिद्ध होत नाही, निकाल, आपण असं म्हणूया की त्यांनी परवानगी नाकारलेली आहे. बंदी घातलेली नसेल, पण त्यांनी परवानगी नाकारलेली आहे. डीजे वाजवायला परवानगी लागते, बरोबर? एवढं तरी मान्य करता तुम्ही. न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवलेला आहे, तोपर्यंत त्यांनी परवानगी नाकारलेली आहे. बँड असं म्हटलेलंच नाही आहे मॅडम. तुमच्याकडे तो आहे, तुमच्याकडे जे काही स्टेटमेंट आहे न्यायालयाचं ते जरा वाचून दाखवा मग तुम्ही. तुमच्या कॅमेरा समोरच दाखवतो मी तुम्हाला. नाही, तुम्ही वाचून दाखवा, कॅमेरामध्ये ती छोटी अक्षरे दिसणार नाहीत. This court has not accused to deal with the question of no question of use of DJ Dolby system and no specifically banned it. पुढे त्याच्या पुढे काय? Not specifically, they have not specifically banned it. याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे की we feel it appropriate to make it clear that this court had no occasion to deal with the question of use of DJ / Dolby system and has not specifically banned it. But the Honorable Supreme Court and this court have reiterated the law in respect of noise pollution rules must be strictly followed. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात डेसिबलची मर्यादा लागू आहे. त्यांनी बॅन केलेलं नाही आहे डीजे वरती, मात्र डेसिबलची मर्यादा लागू आहे जी सर्रास सगळीकडे ओलांडली जाते. तरीही का आपण पाठिंबा देतोय संदीप देशपांडे या सगळ्याला? बघा, आता याच्यात मला डीजे बॅन ठेवावा म्हणजे तो बंदच करावा का नाही करावा याचा निर्णय जो आहे तो कोर्ट घेईल. आमचा बेसिक मुद्दा असा होता की राज्य शासनाने या सगळ्या डीजेच्या लोकांकडनं यांना लायसन्स कोणी दिली? पहिली गोष्ट आपण सुरुवातीची करू की बंदी कोणी टाकली? तर राज्य शासनाने टाकली. ह्याला लायसन्स देण्याचं काम कोणी केलं? राज्य शासनाने केलं. मग तुम्हाला जर बंदीच घालायची होती त्यांच्याकडनं लायसन्स देणं द्यायलाच नाही पाहिजे होतं. लायसन्स देताना तुम्हाला माहिती आहे ना की डीजे कशासाठी वापरणार ते? तुम्ही लायसन्सच का इश्यू केली? आता या लोकांना लायसन इश्यू केल्यानंतर या लोकांनी धंद्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. कोणाची 1,00,000 रुपये असेल, कोणाची 10,00,000 रुपये असेल, कोणाची 5,00,000 रुपये असेल, पण या सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट लागलेली आहे त्याच्यामध्ये. तिसरी महत्वाची गोष्ट, एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय या दुटप्पी न्यायाने सरकार वागू शकत नाही. त्यांनी सगळ्यांना समान न्याय लावला पाहिजे. आज हायकोर्टाचा हाही आदेश आहे. तुमचं असं म्हणणं आहे की मिरवणुकीत जे सगळे डीजे जे काय वाजतात प्रत्येकाकडे हे लायसन्स आहे? हो. मग त्यांना आवाजाच्या मर्यादा कळत कशा नाहीत? आवाजाच्या माणूस आहे, आवाजाच्या मर्यादा कळल्या पाहिजेत ना. मग त्याला का कळत नाही? 110 पर्यंत वगैरे आता विनायकनी नोंद केलेलीच आहे ना त्याची? नाही, विनायकनी काय नोंद केली ही मी बघितलेली नाही, त्यामुळे विनायकच्या नोंदीवर मी आता बोलणं बरोबर ठरलं. माझा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत नॉइज पोल्युशन कंट्रोल बोर्डाने की बाबा हा आवाज कुठपासून किती अंतरावर मोजायचा, किती अंतरावर न मोजायचा, तो किती असला पाहिजे, बरोबर आहे? त्या मर्यादा तुम्ही त्यांना घाला आणि त्याला परवानगी द्या. जर त्या मर्यादा ओलांडला तर त्यांनी कारवाई करायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. मग तसंच तर डीजेला परवानगीच देणार नाही आणि राज्य शासनाचं यामध्ये जे वाजायला लागला की त्याची सुरुवात होते. मिनिमम किमान जी मर्यादा आहे ती 100 डेसिबल. राज्य सरकारचा दावा आहे, बर, हा प्रूव्ह झालेला नाही अजून. बोलतात हा सरकारचा दावा असू शकतो, ती गोष्ट अजून न्याय प्रविष्ट आहे. आमचं म्हणणं एवढंच होत की तुम्ही ज्या मर्यादा घालायच्या आहेत नॉईज कंट्रोल नॉईज पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या याच्याप्रमाणे त्या मर्यादा त्यांच्यावर घाला, त्यांना परवानगी द्या. त्या मर्यादेचं उल्लंघन झालं तर त्यांच्यावर जरूर कारवाई करा, पण आम्ही परवानगीच देणार नाही. आणि आज जी परवानगी नाकारलेली आहे गणेश उत्सवाला, ही जर नवरात्रीत दिली सरकारने तर मग हे दुटप्पी धोरण ठरेल. हे पण बोलणे असं क्लिअर केलं की आम्ही गरव्याला जो डीजे असतो तोही आम्ही बंद करणार आहोत हे सांगावं त्यांनी. आणि असं होऊ शकत नाही तुम्ही सरसकट सही करत का? मुंबईतच फक्त कायदे लागू आहेत का? मुंबई आणि पुण्यात अहमदाबादला नाही कोण जात? आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आवाज फाउंडेशननी ज्यांनी याचिका केलेली आहे, तुम्ही दरवेळेला डेसिमल जाऊन तिथे गणपतीची मिरवणूक असेल, देवीची मिरवणूक असेल, तिथे मोजता. सकाळी मला कुठल्या धर्माबद्दल याच्यामध्ये म्हणायचं नाही, पण सगळ्या धर्मांना न्याय एक असला पाहिजे. विनायकजीचा विचार, सकाळी कधी मशिदीच्या बाहेर जाऊन आवाज कॅल्क्युलेट केला का विनायकजी? तुम्ही ती हिंमत होणार नाही. हे सगळे सहिष्णू आपण वागतो म्हणून हिंमत होते दरवेळेला.
बाकीच्या ठिकाणी हिंमत होत नाही, कारण तिथे लगेच धार्मिकतेचे आरोप होते त्यांच्यावर. लक्षात आलेला आहे तुमचा मुद्दा, लक्षात आलाय. आपल्यासोबत महेश बेडेकर आहेत. महेश बेडेकर, आता संदीप देशपांडेंनी जो मुद्दा उपस्थित केला की गणेशोत्सवात जे केलं ते नवरात्रीमध्ये करणार आहेत का, नवरात्रीमध्ये का करू नये असं? नमस्कार, नमस्कार. मला दोन गोष्टी, मला वाटतं आपण शब्दच्छल खूप करतोय. न्यायालयाने डीजेला बंदी केलेली नाही आहे, हे आपण सार्वजनिक ठिकाणी बोलतोय. तुम्ही क्लोज डोअर मध्ये, तुम्ही कुठल्या पब मध्ये किंवा थिएटर मध्ये डीजे वापरला त्याला बंदी नाही आहे. आपण सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही 55 डेसिबलच्या वरती आवाज गेला तर तो लोकांना हानिकारक असतो, हे जागतिक आरोग्य संस्थेने दिलेल्या रिपोर्टवरून न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत. मग आपण शब्दच्छल करायला नको. एक लक्षात ठेवा, मला असं वाटतं आपण थोडस एका वेगळ्या दृष्टीने याच्याकडे बघूयात. डीजे सार्वजनिक ठिकाणी आज सुद्धा न्यायालयाने स्पष्ट सांगितलं होतं, डीजे आणखीन टाळला पाहिजे आणि आवाज खूप वाढतो, तो कालही आणि 5व्या दिवशी सुद्धा कुठेही वाजवायला परवानगी नव्हती. तुम्ही डीजे बॅन आहे का डीजे बॅन नाही आहे, म्हणजे काय आहे, सिगरेट स्मोकिंग हे पब्लिक प्लेसेसमध्ये जसं बॅन आहे तसंच तुम्ही प्रायव्हेटमध्ये घरी सिगरेट पिला तर कोणी मध्ये येणार नाही आहे, तसंच ते आहे. म्हणून तुम्ही सध्याचे करू नका. दुसरी गोष्ट, तुम्ही आपण आत्ता म्हणतोय की मशिदींचे सुद्धा भोंगे हे इलिगल आहेत, ते कोणीही लावू शकत नाही. दुर्दैवाने पोलीस यंत्रणा जी आहे ती अजिबात आपल्याकडे दुर्दैवाने काम करत नाही, यांच्यावर भरमसाठ राजकीय हस्तक्षेप असतो. आणि पहिल्यांदा या वर्षी, पहिली 10 वर्ष या विषय आमचा सुद्धा पिटिशन कोर्टामध्ये आहे, 173 त्यांचाच ते निर्णय आहेत. 10 वर्ष या गोष्टी आम्ही सांगतोय की आपल्याला या पद्धती बदलायला लागणार आहेत. आपल्याला आपली जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीमध्ये जर का 55-60 डेसिबलच्या वरती आवाज आहे मग तो कुठल्या भोवताशाने जाता कामा नाही, आणि ही मानसिकता बदलायची गरज आहे. मग डीजे असो का मग ते अँप्लिफायर असो, कधीही 55 डेसिबलच्या वरती आवाज गेला तर कारवाई व्हायला पाहिजे. होते का कारवाई? अवकाळ डीजे सुद्धा वाजले, बॅन होते डीजे, तरी ठाण्यामध्ये सुद्धा, मुंबईमध्ये सुद्धा सर्रास सगळीकडे डीजे वाजले. मग डीजेच्या, मला सुद्धा, मी काही डीजेच्या विरोधात नाही आहे, मी कशाला डीजेचा विरोध जात आहे? मी सार्वजनिक शांततेचा पुरस्कर्ता आहे. सार्वजनिक शांतता जिथे म्हातारे कोतारे असतात, काल आयसूच्या बाहेर लोकांनी जोर जोरात ढोल वाजवले, आयसूच्या बाहेर लोकांनी जोर जोरात डीजे वापर, हे सांगण्यासारखं आहे का? सांगा मला. हे जर का पटत असेल तर मग आपण काही बोलायलाच नको. आणि आरोग्य संस्थेने निर्णय निर्देशित चुकीचा आपण म्हणत असो तर मग आपण काय, आपण बोलूच शकत नाही ना त्याच्यावर. बेडेकर सर, एक मुद्दा आहे याच्यामध्ये. तुम्ही सांगता 55 डेसिबलचा आवाज पाहिजे. नॉर्मल जेव्हा ट्रॅफिक असतो मुंबईमध्ये तेव्हा आम्ही काउंट केलेला आहे आवाज, कारण आमची शिवाजी पार्कच्या शांतता क्षेत्राच्या विरोधात आमची याचिका होती त्यावेळेला. आपण नॉर्मल डीजे नाही वाजत आहे, ढोल नाही वाजत आहे, काही नाही वाजत आहे, त्या सुद्धा त्यावेळेला सुद्धा मुंबईत जो आवाज आम्ही कॅल्क्युलेट केला तो 67 डेसिबलचा आवाज होता. मग मला एक सांगा की आपण कुठल्या, आपण जे नियम म्हणतो की 55 डेसिबलचा आवाज असला पाहिजे किंवा आहे, हे आता थोडेसे कालबाह्य झालेले वाटतात का तुम्हाला? कारण नॉर्मल म्हणजे काय आवाज जर 67 डेसिबल असेल मुंबईचा तर आपण कुठल्या महत्वाचा आहे आणि त्याच्या बाबतीत ही चर्चा झालीच पाहिजे. छोटासा ब्रेक नंतर याच मुद्द्यावर चर्चा पुढे न्यायची. छोटासा ब्रेक, लगेच स्पर्धेत होतो. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय डीजेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांना हद्दपार का करू नये, त्यांच्यावर बहिष्कार का घालू नये. आपल्यासोबत विनायक पाचलग आहेत. विनायक, तुम्ही कालच्या मिरवणुकीमध्ये जे काही दृश्य ऑब्झर्व केलं त्यामध्ये काही पथकं होती ज्यांनी स्ट्रिक्टली डीजे बंदीचे नियम जे होते त्यासंदर्भात ते नियम त्यांनी पाळलेले आहेत, ज्यांनी पाळलेले नाहीत अशा मंडळांवरती बंदी करावी का, त्यांना हद्दपार करावं का? कसं आहे की करावं का करू नये, हो किंवा नाही असं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये उत्तर देणं कदाचित योग्य ठरणार नाही. कारण की अशा ज्या गोष्टी असतात यासाठी समाज मन घडवायला लागतं. की असं आपण काय करतो की आपण इव्हेंट आला की 4 दिवस आधी चर्चा करतो की आता डीजे बंद, डीजे नाही, त्यामुळे मग एका बाजूला एक प्रचंड मोठी तरुणाई, त्यांचा उत्साह, दुसऱ्या बाजूला कोर्टाचा सन्मान, तिसऱ्या बाजूला सजग नागरिक म्हणून आपली भूमिका, अशा पेक्षांमध्ये आपण येतो. तर ह्याच्यापेक्षा जर का आपण सतत याच्याबद्दल जागृती करत राहिलो, समाज मन घडवत राहिलो
सांगितलं की बाबा आपला सण हा मांगल्याचा सण आहे, मंगलमय सण आहे, तर त्या दिशेने देण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आपण करत राहिलो तर हळूहळू तो बदल होईल. एकाच वेळी टोकाची भूमिका आयदर डीजेच्या विरोधी डीजेच्या बाजूनं बाहेरच त्यांना थांबवावंच का थांबवू नये हे करणं प्रॅक्टिकली सुद्धा अशक्य आहे. आपण कसं करणार, कारण की शेवटी लोकांसाठी लोकांनी चालवणारी ही लोकशाही व्यवस्था आहे. त्यामुळं या सगळ्याचं उत्तर हे हळूहळू समाजमन घडवत जागृती करत मग योग्य निर्णयाप्रत येणं अशा दिशेनं जायला हवं असं वाटतं. आणि म्हणून त्यासाठी लोकांना सतत सांगत राहणं की नक्की असे परिणाम काय होत आहेत, चांगलं काय दिसतंय, वाईट काय दिसतंय, स्वतः अनुभवा आणि मग निर्णय घ्या. मग लोकांना ऑटोमॅटिक खरं तर मग अशी ही जनजागृती केली पाहिजे ना. निश्चितपणे माझं असं अजिबात म्हणणं नाही की खूप मोठ्याने आवाज करा आणि डीजे लावा असं आमचं अजिबात म्हणणं नाही. माझे बेसिक दोन प्रश्न होते की माझं म्हणणं की सरकारने नियम हे सगळ्यांना सेम लावले पाहिजेत. मेट्रोचं रात्री काम चालावं मग त्याच्यातनं आवाज झाला लोकांना त्रास झाला तरी चालेल पण ते चालू ठेवा हे कोर्टात सांगणार कोण होतं, राज्य सरकार. मग त्यावेळेला त्यांना वाटलं ना की आवाजामुळे आज दादरमध्ये आमची अशी परिस्थिती आहे ना, रात्री नम्रता आम्हाला झोप लागत नाही, रात्रभर ते मेट्रोचं काम चालू असतं, ते काही डेसिबल पाळतात, तिथे कोण बघत नाही कारण ते सरकारचं काम चालू आहे. माझा दुटप्पेपणावर आक्षेप आहे. तुम्ही कोर्टात गेलात 2700 झाडं कापायला द्या आम्हाला मेट्रोची, त्याने प्रदूषण होत नाही, मग तो प्रदूषण पर्यावरणाला हानिकारक नाही, त्यावेळेला सजग नागरिक कोणीच बोलत नाही कारण ते सरकारने विरोधात खूप जणांनी आवाज उठवलेले. मुद्दा तो नाही, मुद्दा हाच आहे की दुटप्पी भूमिका म्हणजे सरकारला पाहिजे. त्यावेळेला ते पर्यावरणाच्या नावाखाली काही गोष्टींना बंदी घालणार. आज हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे स्टेशन बाहेर फेरीवाले बसू नका. तिथे फेरीवाले बसतात तेव्हा का डोळे मिटून बसलेले असतात पोलीस, तेव्हा त्यांना दिसत नाही की याच्यामुळे पण लोकांना त्रास होतो. बर, म्हणजे एका गोष्टीला तुम्ही सहमत आहात का याच्याशी, तुम्ही सहमत आहात बेडेकर? मला असं वाटतं एक चूक होते म्हणजे दुसरी चूक व्हावी असं मला वाटत नाही. जी चूक आहे ती चूकच आहे. आणि मगाशी देशपांडेने जो मुद्दा काढला की हे कालबाह्य होतात का हे डेसिबलचे, हे कालबाह्य सुप्रीम कोर्ट करू शकत नाही, कुठलंही कोर्ट करू शकत नाही. जागतिक आरोग्य संस्थेने लाखो लोकांवर केलेला हा जगभरातला स्टडी आहे, तो स्टडी स्पष्ट सांगतोय की 55 डेसिबलच्या वरती सतत आवाज आपल्या कानाला जर का आला तर तुमच्या कानालाच फक्त त्रास होत नाही, डीजेचा तुम्ही म्हणालात ना, डीजे मध्ये तुम्ही पब मध्ये जा किंवा ही लोकांना जी ऊर्जा येते नाचावं असं वाटतं मोठा आवाज ऐकल्यावर, ही ऊर्जा ही घातक आहे. आता तुम्हाला पब मध्ये जाऊन वाटेल जरा ढिंगाणा करा. ज्यावेळा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असं नाचता तो आवाज पेशंटच्या कानावर जातो, म्हाताऱ्या कोतऱ्यांच्या कानावर जातो, लहान मुलांच्या कानावर जातो, मी डॉक्टर आहे प्रेग्नंट बायकांच्या कानावर जातो, त्यांच्या आतमधल्या बाळाच्या कानावर जातो, हे घातक आहे. म्हणून सार्वजनिक ठिकाणी शांततेसाठी आम्ही लढतो आहोत, डीजेचा आमचा काडीचाही संबंध नाही. जी लोक जोर जोरात आवाजाने नाचतायत ना, जे डीजे वाजवत त्यांनाही त्रास होतोय, हा प्रबोधनाचा भाग आहे. 10 वर्ष ह्याच गोष्टी आम्ही सांगतोय. आपण कुठल्याही धर्माच्या संबंधाने याच्याशी, हा सण आहे आपला, त्याला मांगल्यमय वातावरण जे पूर्वी होत वारंवार आवाजाला विरोध आमचाही आहे. आपण चुकीचं कदाचित इंटरप्रिटेशन आपलं होऊ शकतं म्हणून मी सांगतोय की मोठ्या आवाजाला विरोध आमचाही. आमचं म्हणणं आहे की सरकारने लायसन दिली की नाही त्यांना. तुम्ही आवाजाची मर्यादा घाला, जो आवाजाची मर्यादा तोडेल त्याच्यावर 100% कारवाई करा ना. आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण तुम्ही त्यांना वाढवायलाच देणार नाही. आणि शेवट असं आहे की हा प्रबोधनाचा भाग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एखादी गोष्ट बेडेकरांना आवडली नाही म्हणजे ती चुकीची, आणि एखादी गोष्ट देशबंधूंना आवडली म्हणजे ती बरोबर, असं होऊ शकत नाही. समाजाने याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आपण म्हणतात ती गोष्ट सगळी बरोबर असेल असं काही मानण्याचं कारण नाही, त्याच्यामध्ये मतभेद असू शकतात आपले. बेडेकरांना मला एक प्रश्न विचारायचा, म्हणून कोर्टात गेलो, म्हणून तर कोर्टात ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर मी संजय कोदे आपल्याकडे येते, आपल्याला जो प्रश्न विचारेल. छोट्याशा ब्रेक ची वेळ झालेली आहे, लगेचच संजय कोदेंचा प्रश्न आपण घेणार आहोत. त्यानंतर लगेचच करतो ते बघत राहा एबीपी माझा.
ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहता एबीपी माझा. डीजे संदर्भातला जो निर्णय होता त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई केली जाते राज्यभरनी. अशी मंडळ ज्यांनी हे डीजे आणि हे भाड्याने घेतलेले होते त्या मंडळाला का हद्दपार करू नये हाही एक प्रश्न आहे. संजय कोदेना काही प्रश्न विचारत होता. संजय कोदे थोडक्यात. भिडे साहेबांना मला प्रश्न विचारायचा आहे. भिडे साहेब आपण बोललात सगळे. महेश भिडेकर. महेश भिडेकर साहेब आपण जे बोललात ते अगदी योग्य आहे की सतत ऐकल्याने बहिरेपणा येऊ शकतो होऊ शकतो शकतो. तुम्ही असं सांगू शकता का आतापर्यंत कोण बहिरे झालंय किंवा हार्ट अटॅकच्या साऊंडनी म्युझिकनी मेलाय वगैरे. महेश भिडेकर. बरं मी ऐका ना. मी काय म्हणतो आपण मी सांगून तुम्ही ऐकूच नका. तुम्ही माझ्याकडे या जागतिक आरोग्य संस्थेचा रिपोर्ट आहे का आणि तुम्हाला भैरवीची वाट का बघायची लोकांची शहरामध्ये. रिपोर्ट आहे की आतापर्यंत डीजे म्युझिक साऊंड सिस्टमनी कोणीही मृत पावलेला नाहीये. कुठला रुग्णही पीडित अजून दाखल झालेला मध्ये. ऐका ना तुमचा मुद्दा व्यवस्थित आहे. तुमचं मागण्याची पद्धत ही फार चुकीची आहे ज्याच्यामुळे आमच्या व्यावसायिकांवर मोठा त्रास आहे ना. ऐका ना मी काय म्हणतो माझी मानण्याची पद्धत. मी काय म्हणतो तुम्ही कोर्टात हे सांगा जागतिक आरोग्य संस्थेचा जो रिपोर्ट आहे तो चुकीचा आहे असं तुम्ही ठरवा. मी तपासणी माझ्याकडे माझ्याकडे व्ही एन देसाई हॉस्पिटलचा रिपोर्ट आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये त्यांच्याकडे कुठलाही कुठला रुग्ण नाही आहे आणि अजूनही हॉस्पिटलला आम्ही रिपोर्ट असा रुग्ण म्हणून रुग्ण कसा येईल अहो. आपण वैज्ञानिक बोलूयात. कान फाटला डीजे असा कोणी रुग्ण येणार नाही. ऍड्रिनलिन आणि नॉन ऍड्रिनलिन नावाचं द्रव्य शरीरामध्ये 60 डेसिबलच्या वरती आवाज गेला की निघतं. त्याने तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. हा मी म्हणत नाहीये. आपण हा स्टडी सायंटिफिक आहे. तुम्ही जर का गर्भाशयातल्या बाळाला साधं क्लासिकल म्युझिक ऐकवलं तर त्याची मुवमेंट शांत असते. तुम्ही रॉक म्युझिक ऐकवलं तर त्याची मुवमेंट फार अग्रेसिव्ह असते. प्रेग्नंट बायकांमध्ये जे काही डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचं एक कारण हे साऊंड पोल्युशन आहे. की त्याच्यामुळे त्याला असं म्हणत नाही. मी कसं म्हणणार आहे जे समोर 5-7 हजार माणसं असतात ना त्यांना त्याचं पडलेलं नाही असं म्हणायचं आपल्याला. फक्त आपण ऐका ना मी म्हणतोय त्यांना पडलेलं नाही माहिती नाही पूर्णतः कोणत नाहीये. पण याच्यावर एक चर्चा होऊ शकते ना. हे वाजवायचंच नाही. त्याच्या परवानगी द्यायची नाही. एवढं आता काही पण सरकार करायची गरज नाहीये. पण तरी एकीकडे सरकार सांगतंय की असा हा नियम आहे तरी सुद्धा काही मंडळ जात आहेत ते डीजे आणि डॉल्बी सिस्टम हायर करतायत आणि ते वाजवतात मिरवणुकीमध्ये. अशा लोकांना 55 डेसिबलच्या वर आवाज गेला नाही पाहिजे हा नियम आहे ना. मग तुम्ही डीजेला परमिशन द्यायला लागेल तुम्हाला आणि त्याला सांगावं लागेल की 55 डेसिबलच्या वर आवाज नाहीये. आणि मग जर तुम्ही परमिशन दिलेली होती ना आणि मंडळानं डीजेचीच परमिशन दिली आहे त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आवाजाच्या मर्यादेवर आक्षेप नाही. परमिशनच द्यायची नाही परवानगीसाठी. परवानगी संदीप देशपांडे डीजेच्या कधीही साऊंडची मर्यादा ही तिथे डेसिबलची मर्यादा पाळली जात नाही. आजवरच्या इतिहासामधले हे सगळ्यात धडधडीत समोर आलेलं वास्तव आहे. आणि संदीप देशपांडे निरीक्षण सांगा तुम्ही. मिरवणुकीमध्ये ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी डीजे वाजत असतो त्या ठिकाणी पोलीस कारवाईला गेल्यानंतर काय होतं. पोलीस पूर्ण क्षमतेने तिथे कारवाई करू शकतात का. किती कार्यकर्ते काय पोलिसांनी केलेलं नोंदवण्याबद्दल माझं म्हणणं नाही. आमचा आक्षेप कुठे होता. पण त्यांचा आक्षेप तिथेच आहे ना की एक दिवसाची परमिशन त्यांना जर दिली आणि त्यात त्याने डेसिबलच्या मर्यादा घेतला आणि जे आपलं मेन मुख्य जे आपला त्यामागचा उद्देश आहे की ध्वनी प्रदूषण होऊ नये ते सगळं होऊन जात आहे. तुम्ही कायद्याचं पालन करायला पाहिजे. सरकारला असं दुटप्पी वागता येणार नाही. तुम्ही एका ठिकाणी त्यांच्याकडे पैसे घेणार लायसनचे आणि त्यांना लायसनचे पैसे मग तुम्ही घेऊ नका. लायसनचे तुमच्याच म्हणजे कितीतरी असे लोक आहेत ज्यांच्याकडे लायसन नाहीये ज्यांच्याकडे योग्य शिक्षण नाहीये. तुमची कम्युनिटी तुमची जी संघटना आहे ती त्यावर काही कारवाई करणार आहे की नाही. आम्ही सगळ्यांना लायसन देण्यासाठी सगळ्यांना आम्ही पूर्ण ऍडवाइस केलेला आहे. दुसरी गोष्ट जर तुम्ही लायसन्स ज्यांच्याकडे नाही त्यांच्याबद्दल बोलत असाल ते बरोबर आहे. पण जर मी माझ्याकडे आता लायसन्स आहे आणि मला जर मला परवानगी दिली नाही त्याचं काय. एक बरं नंबर असं आहे याच्यामध्ये. आज सरकार समजा एबीपी माझं चॅनल आहे तुमच्याकडनं लायसन्स फी घेते. उद्या सरकारने तुम्हाला फतवा काढला की तुम्ही चुकीच्या बातम्या दाखवता तुमच्या आजपासून
प्राइवेट प्लेस मध्ये वाजवण्यासाठी बंदी नाहीये, सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळेला ते वाजताना ध्वनीची मर्यादा उल्लंघन ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी ती बंदी आहे. महेश बेडेकर, अगदी शेवटचा मुद्दा. अशी टर्म्स अँड कंडिशन टाकून लायसन्स दिलं नव्हतं. कुठे वाजवायचं कुठे नाही वाजवायचं अशी टर्म्स अँड कंडिशन टाकून लायसन्स दिलं नव्हतं. लायसन्स देताना अशी कुठली टर्म्स अँड कंडिशन टाकली? महेश बेडेकर, हे बघा, गेल्या 10 वर्षापासून हा आम्ही मुद्दा वारंवार काढतो आहोत. सरकारची ह्या वर्षी भूमिका बदलली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये आमच्यावर वाटेल तसे आरोप झाले की तुम्ही धर्माच्या विरोधात आहात, तुम्ही संस्कृतीच्या विरोधात आहात. मी सगळे सण साजरा करणारा एक मराठी माणूस आहे. परत मी सांगतोय, मला या पद्धतीवर आक्षेप आहे की ज्या पद्धतीने आपण सण साजरा करतोय, जर का तुम्ही शांतपणे सण आरत्या गायलात, भजन तर तुम्हाला डीजे लागणार नाहीये, पण तुम्ही डीजेच्या विरोधात आहात. मी अजिबात डीजेच्या विरोधात नाही. ढोल ताशाचा जो काही त्या फ्रिक्शन आणि त्या व्हायब्रेशनचा त्रास होतो, डॉक्टर मानक्यांचा अतिशय उत्तम त्याचा स्टडी आलेला आहे. तर लोक ढोल ताशा वाजवायला लागलेत, म्हणजे आपल्याकडे आपलं म्हणणं जोर जोरात ओरडाने ओढून सांगा ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचा आम्ही विरोधात आहोत. आम्ही त्या ढोल ताशाच्या विरोधात आहोत. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक हिताच्या गोष्टी आहेत या. कोर्टाचा निर्णय आहे म्हणून तुम्ही टाळू नका. त्याचा त्रास सगळ्यांना होतोय. सकारात्मक गोष्टी बिलकुल मुद्दा तोच आहे की उत्सव असतोच. बिलकुल संदीप देशपांडे, उत्सव आला की तिथे उत्साह असतो. फक्त त्या उत्साहाला विभत्सतेची किनार कुठे येत नाहीये ना, हे पाहणं ही प्रत्येकाची आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. या देशाचे नागरिक म्हणून, या समाजाचा एक भाग म्हणून, आणि ती जर कुठेतरी त्या मर्यादेचं उल्लंघन होत असेल तर अशांना हद्दपार ते होऊ शकतात अशी भीती सुद्धा कुठेतरी आपण घातली पाहिजे. इथल्या व्यवस्थेने घातली पाहिजे. तुम्हाला खड्यासारखं बाजूला केलं जाऊ शकतो ही भीती ज्यावेळेला त्यांच्यामध्ये असेल त्यावेळेला सगळ्या नियम आणि सगळ्या मर्यादांचं पालन केलं जाईल आणि एक चांगला समाज ज्याची अपेक्षा आहे आपल्याला तो निर्माण होऊ शकतो. त्या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. चर्चेत इथेच थांबतो. बघत राहा एबीपी माझा.